राजकीय लोकांना अन्न, पक्षांना अन्न खूप सोपं आहे, पण गणेश मंडळांना एकत्र अन्नामध्ये सर्वात अवघड आहे. मला वाटतं हे 35 मंडळ एकत्र आले, त्यांनी 35 मंडळाचे कार्यकर्ते हेच सेलिब्रिटी. आज महिलांची पथक, फक्त महिलांची पथक इथे 6 किंवा 7 थर लावून सलामी देणार आहे. मी एवढंच सांगेल की पुणेकरांसाठी सर्वात अतिशय चांगली गोष्ट आहे की 35 मंडळ यांनी एक समाज परिवर्तन केलं आहे. आज 35 मंडळ जे 20-20 मीटरवर 25-25 मीटरवर दहीहंडी साजरा करायचे ते न करता, कारण त्या दहीहंडीला अर्थच नव्हता, फक्त तू मोठा का मी मोठा असं करण्यासाठी ते दहीहंडी करायचे, पण हे 35 मंडळ एकत्र येऊन आज इथे एक समाजात प्रबोधन, समाजात परिवर्तन केलं आहे. आणि या ऐतिहासिक चौकात ज्याच्याने ट्रॅफिक कोंडी कमी होईल, ध्वनी प्रदूषण कमी होईल आणि मुख्य म्हणजे पोलीस आणि प्रशासनावर दबाव कमी होईल, ह्या गोष्टीसाठी हे मंडळ एकत्र येऊन हे संयुक्त दहीहंडी सुरू केली आहे. राजकीय लोकांना अन्न, पक्षांना अन्न खूप सोपं आहे, पण गणेश मंडळांना एकत्र अन्नामध्ये सर्वात अवघड आहे. पण ह्याच्यात मेन हेतू हेच होता की पुणेकरांना कुठलाही त्रास नको, ध्वनी प्रदूषण नको, पोलीस प्रशासनावर त्रास नको, आणि माझं प्रेम मंडळांवर आणि मंडळांचं माझ्यावर प्रेम, ह्या प्रेमाखाती हे सगळे 35 मंडळ एकत्र आलेत. आणि तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच बघा, आज तुम्हाला 35 आकडा दिसतोय, पुढच्या वर्षी 50 गाठणार आम्ही. त्याचं नियोजन पूर्ण आहे, आमच्याकडे व्हॉलेंटियर आहेत, मंडळाचे प्रत्येक कार्यकर्ता त्यांनी व्हॉलेंटियर टी शर्ट घालून आहे, बाउन्सर आहेत, प्लस पोलीस प्रशासनाचा खूप मोठा सहयोग झाला इकडे, ज्याच्यानी पूर्ण हे नियंत्रण होईल, व्यवस्थित होईल आणि चांगल्या पद्धतीने यंदाचा दहीहंडी साजरा होईल. मला वाटतं हे 35 मंडळ एकत्र आले, त्यांनी 35 मंडळाचे कार्यकर्ते हेच सेलिब्रिटी. आज 10 ते 12 गोविंद पथक इथे सलामी देण्यासाठी येणार आहे. आणि त्याच्यात विशेष म्हणजे एक महिलांची पथक, फक्त महिलांची पथक इथे 6 किंवा 7 थर लावून सलामी देणार आहे. बक्षीस म्हणजे शिवतेज गोविंद पथक हे फोडणार आहे 9:30. 1,11,000 आपण त्यांना देऊ, जे आणि जे जे सलामी देतील त्यांना 11,000 रुपये देणार आहे.